वाढीच्या निषेधार्थ युवा सेना तर्फे फुलंब्री मध्ये सायकल रॅली। आज फुलंब्री येथे केंद्र सरकारच्या झपाट्याने होत असलेल्या इंधन पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब व माननीय वरुणजी सरदेसाई विस्तारक माननीय मंदारजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली व फुलंब्री टी पॉइंट येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव, सभापती राजेंद्र राठोड, युवा सेना जिल्हा समन्वयक अक्षय खेडकर, युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र तायडे, युवा सेना उपतालुका प्रमुख भारत भूमे पाटील, युवा सेना शहर प्रमुख हरिदास घडामोडे, जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम मोरे, उपतालुका प्रमुख सदाम शेख, पंढरीनाथ मनगटे, उपसरपंच अजित भोपळे, शहर समन्वयक मोसिन खान, विभाग प्रमुख भरत दाभाडे, निवृत्ती डकले, शुभम पवार, मच्छिंद्र सोनवणे, गजानन वाटोळे, बाबा गंगावणे, मधुकर सोनवणे, भगवान नागे, नारायण कोलते, पंडित सिरसाट, नाना पवार, विष्णू वाटोळे, ज्ञानेश्वर गायकवाड, भगवान ढोले, बंटी गंगावणे व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्चना हिवाळे